ओके सर, तुम्ही दारादेवी भेट वगैरे दिली, तुमचे कन्नड तालुक्यातले मोठे या ठिकाणी ठेवीदार आहेत का सर? 200% या ठेवीदारांच्या पाठीमागे मी पहिल्यापासून उभा आहे. याला ज्या वेळेला वळण कुठलं मिळालं नव्हतं, पोलिसांशी बोलून याच्यामध्ये काही मार्ग निघतो का अशा पद्धतीचे प्रयत्न मी केले होते. अनफॉर्च्युनेटली तोपर्यंत त्यांना अटक झाली. अटक झाल्याच्या नंतर जे ऑफ द रेकॉर्ड गोष्टी होणार होत्या त्या थांबल्या. आता त्याच्यानंतर इथे तो मुद्दा जो आहे तो टेकओव्हर झाला, ठीक आहे, पण त्याच्यात परिणामकारक रिझल्ट न आल्यामुळे मला असं वाटतं की इथे हा सगळा आता गदारोळ जो चालला आहे तो चाललेला आहे. मुद्दा असा आहे की RBI खाली या बँका येत नाहीत, या बँका येतात शासनाच्या अंडरमध्ये. शासनाच्या अंडरमध्ये येत असताना याच्यावरती जे काही CA असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की ते जे तपासणारे असतात, ऑडिटर्स जे असतात, हे खाजगी असतात. हा लॅक्युना जो आहे, हा लॅक्युना राज्य शासनाचा लॅक्युना आहे, तो लेजिस्लेशनचा लॅक्युना आहे, आणि हा आजपासून नाही आहे, अनेक वर्षापासूनचा लॅक्युना याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आम्ही स्वतःही दोषी आहोत, कारण इम्तियाजभाई पण त्यावेळेला विधानसभेत होते, मीही त्यावेळेला विधानसभेत होतो. हा लॅक्युना आमच्या दोघांच्याही त्यावेळेला लक्षात आला नाही की हे RBIच्या खाली येत नाहीत, हे पळाले येते, यांना धरणार कसं? आणि म्हणून खरं म्हणजे चूक सगळ्याच राज्यकर्त्यांची याच्यामध्ये आहे. आता अशा परिस्थितीमध्ये याला जे काही समर्पकपणे सांगण्याचा प्रयत्न डिव्हिजन कमिशनरांनी ओझरत आम्हाला केला तो हा केला की आम्ही ह्याच्यामध्ये एक SIT स्थापन करून सदर प्रॉपर्ट्या विक्रीस काढलेल्या आहेत, अद्याप त्यांना मला बाहेर मिळालेलं नाही आहे. 20-20% आम्ही त्या प्रॉपर्ट्याचा रेट पण पाडलेला आहे की बाबा कसंही करून कमी किमतीत का होत नाही पण जाऊ द्या, लोकांचे पैसे भेटू द्यात, अशा पद्धतीची भूमिका यांची दिसते. हा तो एकंदरीत लॉ अँड ऑर्डर ज्या वेळेला होतं त्यावेळेला नैसर्गिकरित्या या गोष्टी होणार आहेत. मला असं वाटतं की या आत्ताच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला भावनांचा उद्रेक झालेला आहे, प्रशासनाने सुद्धा थोडंसं स्वतःला कंट्रोल करावं, लोकांनी स्वतःच थोडंसं कंट्रोल करावं, इम्तियाजभाईनी सुद्धा स्वतःला थोडंसं कंट्रोल करावं आणि मार्ग काय काढता येईल या संदर्भातलं बोलणं करावं. आणि मार्ग असाच आहे की या प्रॉपर्टीज ज्या आहेत, ज्या विक्रीस काढलेल्या आहेत, ज्याच्यातनं या लोकांचे पैसे मिळतील, या प्रॉपर्टीजना विकत घेण्याच्या अनुषंगाने सरकारचे चाललेले प्रयत्न याला इम्तियाजभाईनी सुद्धा सपोर्ट करावा. माझ्या मतदारसंघामध्ये मी जरी आमदार नसलो तरी माझ्या मतदारसंघातही काही प्रॉपर्टीज आहेत, त्या कोणी काही घेऊ शकतं का याचा आम्ही प्रयत्न करावा आणि जेणी त्यांनी आपल्या आपल्या प्रयत्नातून या प्रॉपर्टीज विकत घ्याव्यात जेणेकरून हे प्रश्न सुटतील. माझं म्हणायचं असं आहे की इथे इन्स्टिगेट करण्यापेक्षा, कारण की काय होईल, इथे आपण सगळी एकंदरीत परिस्थिती आपण पाहतोय, तुम्हीच मला सांगितलं की ऑलरेडी अश्रुधुराचे वापर झालेला आहे. इथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होऊन लोकांवरती काही असे गुन्हे ज्याच्यात काही असे प्रॉब्लेम होऊ शकतात ज्याच्यात जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी ॲडिशनल प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये क्रिएट होतील, अशा पद्धतीचं काही न करता याच्यामध्ये जो मार्ग आहे की सेलिंग ऑफ द प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज विका, त्याच्यामध्ये इम्तियाजभाई आज रनिंग MP आहेत, यांनी त्यांचे बिझनेस फ्रेंड्स जर सांगितले ते काही इनिशिएट करू शकतात, किंवा जी काही मंडळी आहेत असं सगळेजण मिळून ही प्रॉपर्टीज घ्यायच्या आणि लोकांचे पैसे देऊन टाकायचे. हे बघा, हे असले प्रश्न मला विचारू नका, मला तसल्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला सॉल्युशनमध्ये इंटरेस्ट आहे, पॉलिटिक्समध्ये नाही. सॉल्युशन एवढंच आहे की प्रॉपर्टीज गेल्या पाहिजेत जेणेकरून यांचे पैसे मिळतील. हा क्राऊड कशासाठी इथे आहे? कोणाच्या घोषणा करण्यासाठी नाही आहे, आपले पैसे मिळवण्यासाठी आहे. आणि ज्या वेळेला आपले पैसे मिळतात अशा पद्धतीचं जर त्यांना थोडंसं आश्वासन शाश्वती मिळाली तर आनंदाने लोक घरी जातील आणि पैशाची वाट बघतील. साधा विषय आहे हा, सगळा विषयच पैशाचा आहे. आमचे पैसे मिळाले पाहिजेत एवढाच मुद्दा आहे. आता हे पैसे कसे, हे असे कसे पैसे मिळतील या संदर्भात असलेलं जे कायदेशीर आत्ताचं स्थिती आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि विधानसभेमध्ये, मी मगाशीच म्हटलं की हा एक प्रकारचा लॅक्युना आहे की या बँकांना प्रायव्हेट ऑडिटर्स न देता गव्हर्नमेंटचे ऑडिटर्स देऊन गव्हर्नमेंटने ह्याच्यावर अंकुश ठेवण्याची आवश्यकता होती, हे गव्हर्नमेंटने केलेलं नाही, म्हणून हे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. आणि हर्षवर्धन जाधव आणि तत्कालीन सर्व आमदार जे सभागृहामध्ये होते हे सगळे त्याला जबाबदार आहेत, ठीक आहे, याला प्रशासन जबाबदार नाही. आम्ही विधानसभेत असताना जर कायद्यात दुरुस्ती करून ह्या सगळ्या बँका RBIच्या अंडर आणल्या असत्या तर आज हे प्रॉब्लेम झाले नसते. त्यामुळे आता जर ह्याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर प्रॉपर्टीज विकून त्याच्यामधून पैसे काढावे लागतील. हे प्रॉपर्टीज विकायचे असतील तर राजकीय पक्षांनी आणि पुढाऱ्यांनी याच्यामध्ये येऊन आपले आपले बिझनेस फ्रेंड्स, सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचे बिझनेसेस आहेत, रिअल इस्टेटचं काम आहे, प्रत्येकाचं रिअल इस्टेटचं काम आहे, घ्या त्या प्रॉपर्टीज आणि देऊन टाका. असा एकंदरीत हा विषय सॉल्व्ह
होऊ शकतो. मी रागात नाही निघून चाललोय, मी हे काम माझं जे होतं ते मी माझं काम केलंय आणि माझ्या रागाशी तुम्हाला काय पडलंय, कदाचित माझं दुसरं टेन्शन असू शकतं. दादा तुम्ही दोन शब्द बोला ना, मला तिथे मुद्दा असा आहे की तिकडे मला बोलू देत नाहीये, त्यांचं स्टेज मॅनेज्ड आहे. इट्स ओके.